निळे डोंगर, हिरवी झाडी, पक्षी, फुले, प्राणी यांनी नटलेला हा अबलोलीचा परिसर, सुंदर समृद्ध हरित गाव म्हणजेच अबलोली। समृद्धीने स्वच्छ हे गाव, झाड फुलांनी फुललाय राव, वृक्षवल्ली इथे डवरली गाजत आहे नाव, सुख समृद्धी ही पावलो पावली इथे दिसू लागली। अबलोली हो अबलोली, अबलोली हो अबलोली, अबलोली अबलोली, अबलोली हो गाव घे अबलोली। नटल्या या वनराई गावची या पुण्याई, आदर्श ही अबलोली दिसते ही नवलाई। नटल्या या वनराई गावची या पुण्याई, आदर्श ही अबलोली दिसते ही नवलाई। जल संवर्धनाचे हे ध्येय साऱ्यांचे, सुख समृद्धी देचे हे पर्व विकासाचे। जल संवर्धनाचे हे ध्येय साऱ्यांचे, सुख समृद्धी देचे हे पर्व विकासाचे। कृतज्ञतेने तना मनाने वैभव आणले दारी। अबलोली हो अबलोली, अबलोली हो अबलोली, अबलोली अबलोली, अबलोली हो गाव घे अबलोली। नमस्कार। भारत सरकारच्या ग्रामीण विकास व पंचायत राज मंत्रालयाच्या तसेच महाराष्ट्र राज्य ग्रामीण विकास मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार शाश्वत विकास ध्येय निश्चित केलेले आहेत। त्यानुसार निर्मल ग्रामपंचायत अबलोली तालुका गुहागर जिल्हा रत्नागिरीने स्वच्छता व हरित पंचायत या ध्येयावर काम करण्याचे ठरविले आहे। सदर ध्येय साध्य करण्यासाठी माननीय सरपंच सौश्रावणी अनिकेत पागणे, उपसरपंच व सर्व सदस्य, सर्व ग्रामस्थ व ग्रामसेवक श्री बी बी सूर्यवंशी यांनी निश्चित केलेले आहे। यानुसार अनेक योजना गावामध्ये राबवण्यात आलेल्या आहेत। ग्राम पाणी व समितीची नियमित 12 बैठका झालेल्या आहेत। ग्रामपंचायत अबलोली गाव, ग्रामपंचायत अबलोली गाव ODF प्लस घोषित केले आहे। जैवविविधता व्यवस्थापन समितीच्या नियमित 12 बैठका घेतलेल्या आहेत। ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात सौर कृषीपंपसारख्या 2 आणखी सौर पथदीप लावलेले आहेत। जवळजवळ 183 पथदीप आजही कार्यरत आहेत। हरित गाव करण्यासाठी माझी वसुंधरा अभियानांतर्गत वृक्ष लागवड तसेच ओल्ड हेरिटेज वृक्षांचे संगोपन करण्यात आले आहे। तसेच 5 गोबर गॅस, 100 शोष खड्डे व 15 मॅडप करण्यात आली आहेत। लोकसहभागातून वनराई बंधारे बांधण्यात आलेले आहे। 15व्या वित्त आयोगातून ओला कचरा, सुका कचरा वेगळा करण्यासाठी कुटुंबानुसार कचरा कुंडा खरेदीसाठी निधी राखून ठेवलेला आहे। अशा पद्धतीने गाव स्वच्छ व हरित करण्यासाठी अनेक योजना या गावामध्ये राबविण्यात आलेल्या आहेत। या गावामध्ये अनेक विविध पक्षी आहेत, वड पिंपळसारखी अगदी जुनी झाडे आहेत आणि या सर्वांमधूनच एक सुंदर स्वच्छ अशी अबलोली आपल्याला पूर्ण महाराष्ट्रामध्ये, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये
अतिशय सुंदर अशी दिसते। पर्यटनामध्ये, स्वच्छतेमध्ये, सर्वांमध्येच या गावाचा सहभाग। मी श्रावणी अनिकेत पागडे, सरपंच निर्मल ग्रामपंचायत आपलोली, तालुका जिल्हा रत्नागिरी। शासनाच्या ज्या स्वच्छ आणि हरित गाव ज्या योजनेमध्ये आज आमच्या आबलोली ग्रामपंचायतीनं सहभाग घेतलेला आहे आणि त्यासाठी मला माझ्या संपूर्ण ग्रामपंचायत बॉडीने आणि ग्रामस्थांनी खूप मोठं सहकार्य केलेलं आहे आणि आज आम्ही हे हा उपक्रम योग्यरित्या इथे राबवत आहोत। धन्यवाद। बाग आहे, धन्यवाद। नमस्कार, मी ग्रामसेवक ग्रामपंचायत आबलोली। आबलोली ग्रामपंचायती अंतर्गत केंद्र सरकारच्या त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाच्या ज्या विविध योजना असतील त्यामध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड हा एक अतिशय स्तुत्य उपक्रम त्या योजनेअंतर्गत या गावामध्ये राबवण्यात आलेला आहे। त्याचबरोबर एस्केपवर हळद हे दापोली कृषी विद्यापीठाअंतर्गत एक नाविन्यपूर्ण हळदीचं पेटंट एस्केप4 नावाचं ही या गावामध्ये विकसित करण्यात आलेलं आहे आणि नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत पंचायत समिती गुहागर या पंचायत समितीची निवड जिल्हा परिषदेअंतर्गत रत्नागिरी जिल्हा परिषदेमधून निवड केलेली आहे। त्यामध्ये जवळजवळ आज तालुक्यामध्ये 5 हेक्टरचं क्षेत्र हळदीखाली लागवड बांधण्यात आलेलं आहे। खरोखरच चांगल्या प्रकारची जी गैरसोय या ठिकाणी आपली मार्केटमध्ये होत होती आणि त्याची चांगली सोय आता या ठिकाणी सर्व नागरिकांसाठी, व्यापाऱ्यांसाठी या ठिकाणी ग्रामपंचायतच्या माध्यमातून झालेली आहे। त्याचप्रमाणे सर्व ग्रामपंचायतचे आपल्या व्यापारी संघटनेच्या वतीने त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतो। खरोखरच गैरसोय होती, महिलांसाठी खूप मोठ्या प्रमाणात गैरसोय झालेली होती आणि तीच वारंवार आम्ही त्याची दखल ग्रामपंचायतला घेण्यासाठी सांगत होतो आणि त्याच प्रकारची दखल ग्रामपंचायतच्या माध्यमातून घेतली गेली आणि सुलभ शौचालय या ठिकाणी बांधलं गेलं। त्याबद्दल ग्रामपंचायतीचे सदस्य आम्ही आभारी आहोत। सर्व व्यापारी संघटनेच्या वतीने त्यांचे आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतो। आबलोली हे गाव खरोखरच स्वच्छ, सुंदर व हरित गाव आहे हे बघण्यासाठी जगाच्या पाठीवरनं पर्यटक येत असतात। इथं आल्यानंतर तो पूर्णपणे इथली स्वच्छता आणि हा निसर्ग बघून पूर्णपणे भारावून जातो आणि तो पुन्हा पुन्हा इथे गारव्यामध्ये पाहुणचार घ्यायला येतो आणि अनुषंगाने आबलोली गावामध्ये येतो। धन्यवाद।